मिशन मोदी अगेन या संस्थेच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. मिशन मोदी या संस्थेचं कार्य आणि प्रणाली कशी चालते याचं सर्व विश्लेषण आणि माहिती प्रदेश महामंत्री संजय पवार आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष शिवानंद इप्परगे यांनी सर्व युवकांना दिली. 17 सप्टेंबर या दिवशी कोरोना संक्रमणाच्या काळात आपल्या कुटुंबाची आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजोपयोगी कार्यासाठी आपला जीव धोक्यात घालून ज्यांनी समाजसेवा केली अशा युवकांना सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, ओम घाडगे, शिवसिद्ध बुळ्ळा, केदार हत्ती उपस्थित होते. हर हर मोदी, घर घर मोदी अशी शपथ युवकांना देण्यात आली. मोदी सरकारनं घेतलेल्या योजना सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना कार्यरत असून प्रत्येक योजनेचा लाभ सर्वसामान्य कुटुंबाला मिळाला पाहिजे यासाठी हे युवक प्रयत्न करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आपले मित्र संजय पवारने जे सांगितलं की बाबा मिशन मोदी हे पंतप्रधान जे मोदी साहेब आहेत ते एकटे काय करू शकतात, त्यासाठी घराघरामध्ये मोदी तयार करणार. सगळं भारतामध्ये कोरोना झालेलं आहे ते कुठे थांबले पाहिजे आणि त्यासाठी कोरोनाची एक नवीन यंग फळी तयार करायची आणि ते शासनाची योजना घराघरात लोकांपर्यंत पोहोचत नाही काही योजना, तर त्या तरुणांची मदत घ्यायची. जिथं भ्रष्टाचार होत आहे तिथं त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम हे मिशन मोदीचंच काम करणार आहे. त्यासाठी आपण आपल्यासोबत मालक तर आहेतच, तर त्यासाठी आपण टोटल महाराष्ट्रभर दौरा करून आपलं मिशन मोदीचं कार्य सध्या चालू आहे.